हाय फ्रेंड्स, मी प्रीतम कदम. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे टेक हॅक्स. आणि आपला आजचा जो विषय आहे तो VN. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला VN मध्ये रील्स कशा काय बनवता येतील, तर ते आपण आज जाणून घेणार आहे. तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. जसं की तुम्हाला माझ्या राईट साईडला माझी विंडो दिसत असेल, मी VN ॲप ओपन केलं आहे. त्याच्यामध्ये गेल्यावर आपल्याला न्यू प्रोजेक्ट करायचं आहे. न्यू प्रोजेक्ट केल्यावर आपल्याला मीडिया ब्राउझरमध्ये आपण जाऊ. त्यानंतर आपल्याला जो फोटो आपल्याला रील्स लावायचे किंवा जो ट्रेंडिंग सॉन्ग लावायचा आहे तो सिलेक्ट करायचा. मी सिलेक्ट केला. त्यानंतर मी ऑडिओ सिलेक्ट करतो जे माझ्या फोनमध्ये आहे. ऑडिओ सिलेक्ट करून झाल्यावर मला सेकंड फोटो म्हणजे जिथे माझी बीट्स म्हणजे जो व्हॉल्यूमचा जो लेवल आहे जो इन्क्रीज होणार आहे तिथे मी माझी सेकंड फोटो ठेवतो. ओके, तर मी माझा सेकंड फोटो ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जो आपला पहिला फोटो आहे त्याला आपण काय ठेवणार आहे की ब्लर. पण इथे ब्लर न यूज करता मी एफेक्टचा वापर करणार आहे. एफेक्टचा वापर केल्यावर काय होणार आहे की एक ॲनिमेशन तयार होईल, जसं की ब्लॅक व्हाईट ब्लिंकिंग असे ॲनिमेशन्स येतात. तर मी पहिल्या फोटोला एफेक्टमध्ये जाऊन ब्लॅक हा ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर सेकंड जो फोटो आहे त्याला पण मी एफेक्टमध्ये जाऊन एखादा त्यातला कुठला तरी ॲनिमेशन देतो, ज्याच्यामुळे तो सॉन्ग आणि जो व्हिडिओ आहे ते अजून अट्रॅक्टिव्ह वाटतो. तर आपली अशा प्रकारे व्हिडिओ पूर्ण झालेली आहे. चला तर आपण पहिले रिझल्ट बघू. अशा प्रकारे आपली VN या ॲपमध्ये रील्स तयार झालेली आहे. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी माझ्या बॅकग्राऊंड रिमूव्हर कसा करतो. थँक्यू.